मस्त असे तळून तांदळाचे कुरकुरीत पापड झाले बघू शकता, एकदम चुरावून जातो। लहान मुलांसाठी तर अगदी उत्तम येते। अर्धा कप तांदूळ छोटी वाटी, एक रात्रभर भिजून ठेवले मी, तांदूळ धुवून घेतले, त्याच्यात दुप्पट पाणी टाकून घ्यायचं, रात्रभर भिजून घ्यायचे, किंवा दोन तीन दिवस पण भिजू शकतात तुम्ही, पण रोज सकाळी पाणी बदलायचं, पहिलं पाणी काढून घ्यायचं, दुसरं पाणी टाकायचं। असं मी रात्रभर भिजून ठेवले, सगळं पाणी काढून घेते, सगळं पाणी काढून घेतलं, परत एकदा पाण्याने धुवून घेतलं मिक्सरच्या वाण्यामध्ये। अगदी थोडं पाणी घालायचं, सांगते मी किती पाणी घालायचं। पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, पूर्ण व्हिडिओ बघत मी स्किप करून बघता, म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला काही माहितीही कळत नाही म्हणून कमेंट करतात। या अर्ध्या कपाने आपण तांदूळ भिजवले होते, घेतले होते, त्याच्या अर्ध, त्याचं निम्मे पाणी म्हणजे पाव कप पाणी मी त्याच्यात टाकून घेते। एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, बारीक वाटून घेतलं मी। परत आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊ, गाळून घेऊ शकता, पण छान असं स्मूथ वाटलं गेलंय म्हणून गाळायची गरज नाही वाटत मला। आणि पाव कप पाणी घातलंय त्याच्यात, आपण हे भांडं धुवून त्याच्यातलं एक टेबल स्पून पाणी घातलंय, ते मिसळून आपण त्याच्यात टाकून घेऊ। जेवढं मिक्सरच्या भांड्याला पीठ लागलं होतं तांदळाचं, तेवढंच पाणी घातलंय मी, एक टेबल स्पून। यात तुम्ही जिरं, ओवा टाकू शकतात, चिली फ्लेक्स, पुदिना। मी आज कढीपत्ता घालते त्याच्यात, दोन कढीपत्ताच्या स्टिक काड्या घेतल्या मी, धुवून घेतले, स्वच्छ सुकून घेतले, त्याचे बारीक चिरून घ्यायचं आहे। पुदिनाही टाकू शकतात तुम्ही, पुदिनाही आहे माझ्याकडे, एकदम बारीक चिरायचं, एकदम बारीक चिरून घेतला आहे मी। तुम्ही त्याच्यात पुदिनाही टाकू शकता, त्याच्यात चिली फ्लेक्स, लाल मिरचीची पावडर किंवा मिरचीचे तुकडे टाकू शकता, पण मी हिरवी मिरची टाकते, तेही बारीक चिरून घ्यायची किंवा ठेचून घ्यायची। ओवा जिरं घातलं, त्याचा कलर डार्क येतो, कढीपत्ताही सुगंध छान येतो, कढीपत्त्याचा टेस्ट पण येते तळून। कढीपत्त्याचे फायदे तर आपल्याला अगणित आहेत। एकच मिरची घेतली मी, कारण लहान मुलांनी जरी खाल्लं ते घसात ठसका येतो किंवा तळतान नाही, त्यासाठी बेताचीच मिरची घ्यायची। त्यात अगदी पाव चमचा मीठ घालते मी, अर्धा चमचापेक्षा कमी, याच्यात पापड खातची गरज नाही। काही जणींचे पापड असे फाटतात सुकल्यावर किंवा तडे जातात, त्यासाठी आपण एक ट्रिक वापरतोय। एक छोटा चमचा मैदा घेतलाय मी, आपला जो पोह्याचा चमचा असतो तो भरून, किंवा कॉर्न फ्लोअर असेल तेही टाकू शकतात। एकसारखं काढून घ्यायचे, गाठी मोडून घ्यायचे, याच्याने असे चिकन पापड येतील, तडे जाणार नाही पापडांना। आपण पाव कप पाणी वरून एक चमचा पाणी घातलंय, ते एक चमचा आपण मैदा घातला म्हणून एवढंच घट्ट ठेवायचं। आपण जरी असं चमच्याची मागची बाजू पाहिली, सरळ असं ते केलं म्हणजे खाली नितळत नाही, एवढं घट्ट पाहिजे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळत जाईल। मी टिफिनच्या प्लेट घेतल्या किंवा छोट्या ताटल्या असतील तुमच्याकडे पोह्याच्या, त्याच्यात आपण फक्त अर्धा चमचा भरून घ्यायचं आहे तांदळाचं पिठाचं बॅटर, ते सगळीकडून फिरून घ्यायचं, तसं सगळीकडून फिरून एकसारखं करून घ्यायचं, एकदम पातळ लेअर। तेल वगैरे काहीच लावलं नाही, आपण बिना तेलाचे पापड बनवतोय। असं सगळ्यात प्लेट भरून घ्यायचं, असे आपल्या अर्धा कप तांदळामध्ये 30 ते 40 पापड होतात। पापड स्टीम करायला किंवा वाफेवर शिजवायला एक मोकळं पातेलं घ्यायचं, कढई घ्यायची किंवा तुमच्याकडे इडली पात्र असेल ते, चाळणी ठेवली मी त्याच्यावर, चाळणी नसेल तर तुमच्याकडे मोठ्या पातेल्यावर कापड बांधून घ्यायचं, त्याच्यावर आपण प्लेट ठेवून घेणार आहोत। पाणी कमी घ्यायचं, जास्त वर येईल वाफ पाणी तोपर्यंत नाही घ्यायचं। पाणी उकळलं म्हणजे त्याच्यावर मी प्लेट ठेवून घेते, 3 प्लेट मावतात एका वेळेस एवढ्या चाळणीवर।
जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवून घ्यायच्या. एक वरती पण ठेवून देऊ. झाकण ठेवून द्यायचं. एक मिनिट झाकण ठेवलं होतं, मस्त शिजून आले आहेत. असे वरती बबल आले म्हणजे ते शिजल्यास समजायचं, ट्रान्सपरंट झाले आहेत. ते काढून घेऊ. म्हणजे काढायचे कसे, ते गरम असतानाच आपण ते एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात ते प्लेट आपण टाकून घ्यायच्या. अगदी 2 ते 3 सेकंदच बुडून ठेवायचे, म्हणजे आपले पापड तुटणार नाही, मस्त निघतील. 4 ते 5 सेकंद राहू द्यायचं, हे पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पापड आपले न तुटता निघतील आणि हातालाही गरम लागणार नाही. एका सुरीने किंवा चमच्याच्या मागच्या टोकाने थोडं सैल करून घ्यायचे किनारी. अगदी 1/2 चमचा बॅटर टाकलं होतं आपण, मिश्रण टाकलं होतं तांदूळाचं. अगदी तेल लावलं नाही तरी सुद्धा मस्त निघतात. तेलाचे पापड काही दिवसांनी खवटे होतात, मस्त असे मोकळे. प्लास्टिकवर टाकून घ्यायचे किंवा कॉटनच्या कापडावर. प्लास्टिकवर टाकल्यानंतर 1 तासाने उलटून घ्यायचे. कॉटनच्या कापडावर टाकले तर ते चिकटतात. सुकल्यावर त्याच्या मागच्या बाजूला पाणी टाकून काढून घ्यायचे. परत ही प्लेट आपण फक्त पुसून घेणार आहोत. पुसून परत टाकून घ्यायचं, तेल अजिबात लावायचं नाही. फक्त 1/2 चमचा पिठाचे आपण पापड बनवतोय, न तेल लावता प्लेटला. मस्त असे 1 तासाने परत उलटून घ्यायचे. सावलीतच फॅन खालीच वाळतील, असे दुसऱ्या दिवशी उन्हात वाळून ठेवायचे. फक्त 1/2 कप तांदळाचे वाफेवरचे पापड, मस्त झाले आपले पुदिना फ्लेवरचे. पुदिना मिरची 1 दिवस फॅन खाली घरातच वाळवले, दुसऱ्या दिवशी फक्त 2 तास जरी उन्हात कडकडीत वाळवले तरी आपले वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. आणि असे छोटे छोटेच करायचे, म्हणजे बर्नीत भरायला छान असे एअरटाईट बर्नीत भरून ठेवायचे. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि फ्रेश तेलच घ्यायचं पापड तळायला. कडकडीत तेल तापल्यावर गॅस कमी करून घ्यायचा. आपल्या 1/2 कप तांदूळामध्ये 40 पापड आले छान छोटे छोटे. तेल तापलंय छान, अगदी टाकल्याबरोबर काढून घ्यायचा. मस्त फुलतोय आपला पापड, अगदी छोटे छोटे केले 1/2 चमचा बॅटरमध्ये. तसंच सगळे तळून घेऊ, अजून तळू. जास्त वेळ नाही लागत आहे वाफेवरच्या, अगदी नाजूक पापड असतात.